छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत त्या स्थळाचं नाव आहे उंबरखिंड। या उंबरखिंड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि कार्तलब खान यांच्यामध्ये तुंबळ असं युद्ध झालेलं होतं। 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना जशी टीप लागली की कार्तलब खान हा कोकण काबीज करण्यासाठी पुण्यावरून आंबेनळी घाटामार्गे कोकणला जाणार आहे, ही जशी बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या ठिकाणी आले। त्याचप्रमाणे नेताजी पालकर हे त्यांचे सेनापती यांच्यासोबत फक्त 1000 सैनिक घेऊन या ठिकाणी 2 फेब्रुवारीच्या दिवशी त्यांनी मोठा तळ या ठिकाणी ठोकला। कार्तलब खान हा 30,000 सैन्यासह कोकणामध्ये काबीज करण्यासाठी निघालेला आहे आणि आंबेनळी घाटातून जसा तो खाली उतरला आणि हाच ठिकाण याच ठिकाणी त्यांनी 30,000 सैनिकांना खाली बोलवून घेतलं आणि वरून दगडांचा आणि बाणांचा वर्षाव त्यांच्यावरती रात्रीच्या वेळेला कुठून होतोय कुठल्याही पद्धतीचा त्यांना थांग पत्ता लागला नाही आणि खानाचं 30,000 सैनिक या ठिकाणी माघारी परत त्यांना जावं लागलं आणि या ठिकाणी खानाचा पराभव झाला। तो दिवस होता 2 फेब्रुवारी 1661। म्हणून या ठिकाणी प्रत्येक वर्षी हा दिवस समरभूमी आणि विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। आपण बघू शकता या परिसरामध्ये 2 फेब्रुवारीला खूप मोठा असा मेळावा भरतो आणि हा जो स्तंभ आपल्याला दिसतोय हा स्तंभ सावणी ग्रामस्थ आणि शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा यांच्या सहकार्याने या ठिकाणी 2007 रोजी या स्तंभाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। खूप सारे पर्यटक या स्थळाला या विजयभूमीला भेट देत असतात। इथून पुढे समोरचा जो डोंगर आपल्याला दिसतोय तो दस्तुरी आहे आणि दस्तुरीवरून आपल्याला फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला लोणावळा खंडाळा दिसेल। एवढ्या अशा छान अशा पावन भूमीमध्ये आपण आलेलो आहोत। तर मी एक आरोळी देतोय, आपण माझ्या मागून ती आरोळी बोलायची आहे। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज परब्रह्म श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद।